मार्कस द रेडीमेड मल्टी ब्रँड शोरूम खास समर सीजन साठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश टॉप जीन्स कॅज्युअल शर्ट फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट कॉटन पॅन्ट कुर्ता पायजामा ब्लेझर टी शर्ट व भरपूर काही ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू भरपूर व्हेरायटी नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनी मध्ये उपलब्ध तेही मार्केट पेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये स्पेशल ऑफर सुरू आहे 2 जीन्स वर 1 जीन्स फ्री 2 शर्ट वर 1 शर्ट फ्री तसेच 0 ते 40% पर्यंत भव्य डिस्काउंट मार्कस द रेडीमेड मल्टी ब्रँड शोरूम LRT कॉलेज रोड रतनलाल प्लॉट डेनिम मेन्सवेअर जवळ अकोला नमस्कार RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला आपला वराड आपली भाषा आपली माणसं आपला क्लास शिवमहापुराण कथेसाठी पंडित प्रदीप मिश्रा यांचे आगमन अकोल्यात केले भाविकांनी जंगी स्वागत मंडपात भाविक दाखल शिवमहापुराण कथेत भक्तांचा संपर्क तुटणार सावधान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेत मोबाईल होणार आपोआप बंद तुम्ही सहभागी झाला का RRC नेटवर्कच्या पीक बे अकोला केक क्वीन 2023 स्पर्धेत उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईत ST झाली फुल प्रवाशांच्या सोयीकडे महामंडळाचे मात्र दुर्लक्ष अकोल्यातील मायलेकांकडे सापडले 50 लाखांचे ब्राऊन शुगर रतलाम पोलिसांनी केली अटक अकोल्यात होणार पुढील तपास पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अकोल्यात आगमन झाले आहे शुक्रवार 5 मे पासून म्हैसपूर येथे शिवमहापुराण आयोजित करण्यात आले आहे त्या कथेसाठी पंडित प्रदीप मिश्रा यांचे जंगी स्वागत आज भाविकांनी केले भाविकांमध्ये मोठा उत्साह यावेळी होता अकोला ते वाशिम या मार्गावर म्हैसपूर येथे 5 ते 11 मे पर्यंत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा होत आहे कार्यक्रमासाठी 200 एकर परिसरात 40 एकर जागेत भाविकांच्या सेवेसाठी मुख्य मंडप उभारण्यात आले आहेत पंडित प्रदीप मिश्रा यांचे आज दुपारी अकोल्यात आगमन झाले त्यांचे अकोला रेल्वे स्थानकावर भाविकांनी जोरदार स्वागत केले आयोजकांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या या महाकथेसाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे कथा श्रवण दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 50 एकर जागेत पार्किंग व्यवस्था केली आहे अकोल्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र आणि वाशिमकडून येणाऱ्या वाहनांसाठी वाशिम रस्त्याच्या बाजूला पार्किंग व्यवस्था केली आज पंडित प्रदीप मिश्रा यांचे आगमन झाल्याने भाविकांमध्ये चैतन्य असून म्हैसपूर येथील कथास्थळी मोठ्या संख्येत भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केल्याचे चित्र होते शिवमहापुराण कथेत सहभागी होणाऱ्या भाविकांचे फोन लागणार नाहीत कारण कथेच्या वेळी येथे जामर ऍक्टिव्ह केले जातील कथेत सहभागी होणाऱ्या भाविकांशी यामुळे संपर्क तुटणार असून भाविकांच्या परिवाराने चिंतित होण्याची गरज नाही शिवमहापुराण कथेत सहभागी होणाऱ्या भाविकांचे फोन कथेच्या वेळी लागणार नाहीत त्यामुळे या वेळात भाविकांशी संपर्क करणाऱ्या परिवारांनी फोन लागत नाही असे म्हणून फोन करणे टाळावे त्याचबरोबर कथा झाल्यानंतर मात्र येथे फोन लागतील कथेला जाणाऱ्या भाविकांनी त्यांचे मौल्यवान वस्तू महागडे मोबाईल फोन सोबत नेणे टाळावे त्याचबरोबर कथेच्या ठिकाणी आणि कथेच्या वेळी मोबाईल लागणार नाहीत याची भाविकांनी नोंद घेण्याची गरज आहे दरम्यान अकोल्यातील भाविकांनी घरूनच कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य आयोजकांनी केले आहे तयारी रात दिन चालू आहे भागवत शिवकथा दोनों भी होएंगी पानी के मौसम से थोड़ा काम आगे पीछे होएगा रहेगा पार्किंग का तो पानी नहीं आया तो पार्किंग की व्यवस्था अच्छी हो जाएगी पानी आने के बाद देखेंगे एक साइड वन में पैक करके मैडम से परमिशन SP साहब से परमिशन लेके कुछ व्यवस्था हो ही जाएंगी हो सके तो भक्त लोगों ने अपने घर से आस्था पर शिव कथा सुनना और संत टीवी पर श्रीमद्भागवत कथा का आनंद लेना
ज्यादा से ज्यादा अकोला के जितने भक्तगण है ये घर पर ही आनंद ले। अकोलात पहिल्यांदा आरआरसी नेटवर्क आणि सिटी मैत्रीण यांच्या संयुक्त विद्यमाने पीक बे अकोला केक क्वीन 2023 च्या स्पर्धेत अकोल्यातील गृहिणींचा सहभाग वाढता आहे। स्पर्धेच्या निर्धारित संख्येत केवळ काही मोजक्या स्पर्धकांची एंट्री बाकी असून इच्छुक स्पर्धकांनी त्वरित नावाची नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे। पाककलेत महिलांची निपुणता असतेच, पण या कलेच्या माध्यमातून अनेकविध प्रयोग करताना विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा प्रयत्न काही जणी करतात। त्यांच्या अशा प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पाककला स्पर्धेचे आयोजन केले जाते, परंतु अकोल्यात पहिल्यांदा आरआरसी नेटवर्क आणि सिटी मैत्रीण यांच्या संयुक्त विद्यमाने कोण होणार अकोल्याची पीक बे अकोला केक क्वीन या स्पर्धेचे आयोजन केले आहे। महिलांमधील असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला युवती तरुणी यांच्यातील उपजत गुणांना वाव देण्यासाठी या केक स्पर्धेचे आयोजन केले आहे। आरआरसी नेटवर्क सिटी मैत्रीण प्रस्तुत अकोला केक क्वीन कॉम्पिटिशन 2023 ची घोषणा झाली आहे। ही स्पर्धा 8 मे रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार आहे। स्पर्धेच्या दिवशीच स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे हे विशेष। उमरी रोडवरील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 98 90 51 85 82 किंवा 99 23 45 54 05 या क्रमांकावर। या स्पर्धेचे पार्टनर आहेत स्वादब्रह्म कॅटरर्स, ड्रीम स्काय यांचा सहभाग राहणार आहे। श्री भगवती साडी कलेक्शनतर्फे 5000 रुपयाची पैठणी, अंशुल फॉर डेझर्ट तर्फे स्पेशल पर्सनलाइज गिफ्ट हॅम्पर, IRGHP वर्ल्ड तर्फे स्मार्ट वॉच, प्रितिश डिलाइट तर्फे स्पेशल गिफ्ट हॅम्पर, जिबेरी नैन्सी फॅशन तर्फे क्लोथिंग वाउचर, सुहाग महल तर्फे ज्वेलरी वाउचर देण्यात येणार आहे। इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे। महिलांना एसटी बस प्रवासात 50% सवलत, तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाच्या योजना कार्यान्वित झाली आहे। या योजनांमुळे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। उन्हाळी सुटी व लग्न सराईचा काळ बघता मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांनी गजबजून गेले आहे, मात्र अपुऱ्या दुसरीकडे बसेसच्या समस्येला एसटी व्यवस्थापनाला तोंड द्यावे लागत आहे। एसटी महामंडळाकडून अकोला विभागाला आतापर्यंत केवळ 10 नवीन बसेस उपलब्ध झाल्या आहेत। विभागाला किमान 150 गाड्यांची आवश्यकता आहे। विभागाला नवीन बसेस मिळाव्यात यासाठी प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला आहे। महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने गाड्या पाठविण्यात येत आहेत। अकोला विभागात अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील 9 आगारांचा समावेश आहे। यातील बहुतांश आगारांना सन 2014 पासून नवीन बसेस उपलब्ध झाल्या नाहीत। प्रवाशी वाहतुकीत असलेल्या गाड्यांची अवस्था खिळखिळी झाली आहे। जिल्ह्यातील 5 आगारांमध्ये सुमारे 190 बसेस आहेत। अकोला आगार क्रमांक 2 मधून अमरावती, बुलढाणा व मलकापूर या मार्गावर धावत आहेत। याशिवाय अकोट, मूर्तिजापूर, मंगरुळपीर, वाशिम, औरंगाबाद, जालना, अंबड या आगारांच्या बस मध्यवर्ती बसस्थानकावर येत आहेत। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीच्या घोषणेनंतर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। एसटी बसमधून अधिक प्रमाणात प्रवाशी वाहतूक करण्याची वेळ महामंडळावर आली आहे। पुरेशा गाड्या नसल्याने बसस्थानकावर तासनतास ताटकळत बसावे लागते आहे। ट्रॅव्हल्सने जायचे म्हटले तर अधिक तिकीट मोजावे लागते। ग्रामीण भागात जाण्यासाठी बसेस सुरू झाल्या पाहिजे। केवळ मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत। ग्रामीण भागातील लोकांना अजूनही खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे। यात सुधारणा करण्याची प्रवाशांची मागणी आहे। और मैं यहाँ के देख रहा हूँ, रश इतना भरा हुआ है और बसेस कम है, और वहाँ जाकर पूछो तो कोई बताता नहीं सही टाइम, और कितना भी पूछो तो मुंडी हिलाते, कोई किसी किस्म का रिस्पॉन्स नहीं देते। और रश इतना ज़्यादा है, 50% कर दिए महिलाओं के लिए, लेकिन बसेस की सुविधा ही नहीं है। बहुत देर इंतजार करना पड़ता, और जाकर पूछो काउंटर पर तो कोई किसी किस्म का रिस्पॉन्स नहीं देता। ये बहुत मुश्किल वाली बात है। जब बसों को बढ़ाना चाहिए और प्रशासन को चाहिए कि अंदर बैठे हुए लोगों को जो आते लोग तो उनको बराबर बोले, उनके उनकी बात सुने। तो हज़ारों लोग खड़े रहते वहाँ पर पूछने के लिए, सैकड़ों लोग, लेकिन कोई रिस्पॉन्स ही नहीं देते। वो अपने ऐसा करते कि फील करते वो लोग, तो ये बहुत बड़ी गलती की बात है। परेशान होते, मी अर्ध तिकीट केलं हे मान्य आहे, पण गाड्या नाही, एक एक दोन तीन घंटे बसा लागते, याचं काय आहे।
म्हणते आज तुम्ही एक दोन बसा वाढवा ना, हे इतकी पब्लिकला त्रास होऊन राहिला। म्हैसपूर येथे आयोजित शिव महापुराण कथा कार्यक्रमास जमणाऱ्या भाविकांच्या संख्येचा आयोजकांनी दिलेला अंदाज पाहता आयोजकांनी कथास्थळी सुरक्षा स्वच्छता उपाययोजना कराव्या असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने आज आयोजकांना दिले। शिव महापुराण कथा आयोजना संदर्भात जिल्हा प्रशासनाने आज जिल्हा नियोजन भवनात बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीस जिल्हाधिकारी नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आयोजकांच्या वतीने विजय दुबे व रूपेश चौरसिया तसेच त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते। कथा कार्यक्रमात जमणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, जेवण, पाणी, स्वच्छता, अग्निशमन यंत्रणा, विद्युत यंत्रणा, मंडप उभारणी, वाहतूक व्यवस्था या संदर्भात माहिती सादर करण्यात आली। त्यांनी आयोजकांना सूचना केली की सभास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात यावा, भाविकांसाठी येण्याजाण्याचे तसेच विविध सुविधांकडे जाण्याचे दिशादर्शक फलक लावणे आवश्यक असेल, तसेच भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रसाद व अन्य काहीही वस्तू वाटप आदींचे आयोजन करू नये। जेवणाचेही स्टॉल्स अनेक ठिकाणी लावावे जेणेकरून जेवणाच्या ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये। पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी असावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास समर सीजन साठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक। जीन्स, कॅज्युअल शर्ट, फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट, कॉटन पॅन्ट, कुर्ता पायजामा, ब्लेझर, टी शर्ट व भरपूर काही। ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू। भरपूर व्हेरायटी, नवीन डिझाईन, ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध, तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये। स्पेशल ऑफर सुरू आहे, 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री, 2 शर्टवर 1 शर्ट फ्री, तसेच 0 ते 40% पर्यंत भव्य डिस्काउंट। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रतनलाल प्लॉट, डेनिम मेन्सवेअर जवळ, अकोला। ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार वाढले आहेत अशाच प्रकारचा अनुभव अकोल्यातील कालू पाटील चव्हाण या गरीबाला आला आहे। त्याच्या खात्यातून 8 ते 10 वेळा थोडी थोडी रक्कम काढण्यात आली असून ती 53,000 पोहोचली आहे। या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करत दोषींवर कारवाई करावी, त्याचबरोबर गेलेली रक्कम वसूल करून देण्याची मागणी तक्रारकर्त्याने केली आहे। अकोला शहरातील कॅनरा बँक गांधी रोड शाखेमधील कालू पाटील चव्हाण हे खातेदार आहेत। त्यांचे बँकेमध्ये 93,289 रुपये इतकी रक्कम बँकेत जमा होती, परंतु अचानक बँक खात्यातून 53,289 एवढी रक्कम ऑनलाईन पद्धतीद्वारे अज्ञात कुणीतरी काढून घेतली। पण हे पैसे लुटणारे कोण असा प्रश्न कायम असून त्याचा शोध लावावा अशी मागणी कालू पाटील चव्हाण यांनी केली आहे। अमानतपूर येथील रहिवासी कालू पाटील चव्हाण हे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांनी शेती लागवड करिता खरीप हंगामासाठी कॅनरा बँक गांधी रोड शाखेत 93,289 रुपये दिनांक 25 एप्रिल रोजी बँक शाखेत टाकली होती, परंतु 53,289 कुणीतरी अज्ञात व्यक्तीने ही रक्कम त्यांच्या बँकेतून अचानक काढली। याबाबत बँकेत चौकशी केली असता ही रक्कम तुम्ही काढली असे बँकेने चव्हाण यांना सांगितले। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत संबंधित प्रकरणाची तक्रार केली आहे। याबाबतचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस यांचे कर्मचारी करीत आहेत। माझ्या अकाउंट कॅनेरा बँक गांधी रोडला आहे, त्या अकाउंटमधून फसवणूक झाली, ऑनलाईन फसवणूक, म्हणजे 93,289 होते, त्यामध्ये 53,289 रुपये खात्यातून कटले। थाण्यादाऱ्यापाशी गेलो, चौकशी करायला की सर माझ्या खात्यातून पैसे कटले, थाण्यावाले म्हणत होते की म्हणते सायबर क्राईमपाशी, सायबर क्राईमपाशी गेलो तर ते म्हणतात थाण्यात जा, थाण्यापासून मग SP साहेबाला कंप्लेंट दिली। SP साहेब म्हणे की आम्हाला काही सांगू नको, तुला जे काही बोलायचं असेल तुझ्या थाण्या जाऊन बोल डाक्की रोड पोलीस स्टेशनला। डाक्की रोड पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तेही काही करायला तयार नाही। तर आज मी जिल्हा अधिकारी साहेबांपास मॅडमपाशी गेलो होतो,
या मॅडमनं सुद्धाही सांगून दिलं की एस डी पी ओ ऑफिसपाशी जाय तर जाव तर आम्ही कुठे जाव आदिवासी समाजाचं आहोत काय करावं आम्ही फायबरच्या वाट्या प्लेटी इतकं पोट मजुरी करून खातो त्याच्या लोकांनी आम्ही काय करावं आम्हाला कोण न्याय देईन कुठं जावं आम्ही माझं म्हणणं हेच आहे सर की चौकशी करून कृपया करून लवकरात लवकर सर माझ्या अकाउंटचे पैसे जे कटले मला वापस आणून द्यावे हीच सरकारकडून माझी मागणी आहे. अवकाळी पावसाचे या महिन्यातील आगमन आता थांबल्यात जमा आहे. शुक्रवारी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसल्यानंतर शनिवारपासून पावसाचे आगमन होणार नसल्याचे चित्र आहे. अवकाळी पावसाने हैराण झालेल्या सामान्य जनतेला दिलासा देणारे वृत्त आहे. शुक्रवारी अवकाळी पावसाचे शेवटचे आगमन असेल त्यानंतर शनिवारपासून उन्हाळा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार वातावरणातील बदल अकोल्यात जाणवत आहे. गेल्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने नागरिक हैराण झाले आहेत. शुक्रवारी अवकाळी पावसाची जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर शनिवारपासून ढगाळ वातावरण राहणार नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असेल तर कमाल तापमान 39-40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम खास समर सीझन साठी घेऊन आलो आहे नवीन व्हेरायटी व संपूर्ण फ्रेश स्टॉक. जीन्स कॅज्युअल शर्ट फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट कॉटन पॅन्ट कुर्ता पायजामा ब्लेझर टी शर्ट व भरपूर काही. ब्लेझर व सूटचे स्पेशल नवीन सेक्शन ग्राहकांच्या सेवेत सुरू. भरपूर व्हेरायटी नवीन डिझाईन ब्रँडेड कंपनीमध्ये उपलब्ध तेही मार्केटपेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी मध्ये. स्पेशल ऑफर सुरू आहे 2 जीन्सवर 1 जीन्स फ्री 2 शर्टवर 1 शर्ट फ्री तसेच 0 ते 40% पर्यंत भव्य डिस्काउंट. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम एलआरटी कॉलेज रोड रतनलाल प्लॉट डेनिम मेन्सवेअर जवळ अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचे जीव वाचवणारे आणि सदैव तत्परतेने मदतीसाठी तयार असणाऱ्या अग्निशामक बांधवांचा आज जागतिक अग्निशामक दिवस आहे. पण अतिशय कठीण प्रसंगात हे अग्निशामक कार्यरत असतात. अग्निशामक दिवसाचा महापालिकेला विसर पडल्याचे चित्र आहे. आग लागल्यावर धावून येणारे अग्निशमक हे महत्वाचा घटक आहे. पण आज महापालिकेला अग्निशमकांचा विसर पडल्याचे चित्र होते. अकोल्यात मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस आहेत. यापैकी काही ठिकाणी अग्निशमनची सोय नाही. अनेक रुग्णालयात अग्निशमनाची सोय नाही. अशावेळी अग्निशामकांना धावपळ करत घटनास्थळ गाठावे लागले. प्रत्येकाने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केल्यास त्याचा ताण महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवर येत नाही. पण जागतिक अग्निशामक दिवशी फायर ब्रिगेडमधील कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरव करण्याचे महापालिका व स्वयंसेवी संस्था विसरल्याचे चित्र होते. मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी एका महिलेसह 2 व्यापाऱ्यांना 505 ग्रॅम ब्राऊन शुगरसह अटक केली आहे. यात अटक करण्यात आलेल्यामध्ये अकोट फाईल येथील 24 वर्षीय अफजल खान व त्याची आई मल्लिका खातून यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. रतलाम पोलिसांनी एका महिलेसह 2 व्यापाऱ्यांना ब्राऊन शुगरसह अटक केली आहे. यातील दोघे हे अकोल्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिबंधित अंमली पदार्थांमध्ये मोडणाऱ्या ब्राऊन शुगरसह काही लोकांना अटक केली आहे. गरज भासल्यास तपासासाठी अकोल्यात यावे देखील लागू शकते असे रतलाम पोलिसांनी बोलताना सांगितले. रतलामच्या स्टेशन रोड पोलीस स्टेशन हद्दीतून एक व्यक्ती इंदूरच्या दिशेने ड्रग्ज घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी फवार चौक येथे बस अडवली. बसची झडती घेतल्यानंतर 2 व्यक्ती अंमली पदार्थांसह आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 0.5 किलोपेक्षा जास्त ब्राऊन शुगर जप्त केली आणि NDPS कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. रतलाम पोलिसांना समजले की अफजल विरुद्ध अकोल्यातील अकोट फाईल पोलीस ठाण्यात आधीच NDPS कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची आई मल्लिका या परिसरात ड्रग्ज विकण्यासाठी ओळखली जाते असेही रतलाम पोलिसांनी सांगितले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन चे स्पॉन्सर आहे बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वराड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। शिव महापुराण कथेसाठी पंडित प्रदीप मिश्रा यांचे आगमन, अकोल्यात केले भाविकांनी जंगी स्वागत, मंडपात भाविक दाखल। शिव महापुराण कथेत भक्तांचा संपर्क तुटणार, सावधान, पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेत मोबाईल होणार आपोआप बंद। तुम्ही सहभागी झाला का आरआरसी नेटवर्कच्या पीक बे अकोला केक क्वीन 2023 च्या स्पर्धेत? उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईत एसटी झाली फुल, प्रवाशांच्या सोयीकडे महामंडळाचे मात्र दुर्लक्ष। अकोल्यातील मायलेकांकडे सापडले 50 लाखांचे ब्राऊन शुगर, रतलाम पोलिसांनी केली अटक, अकोल्यात होणार पुढील तपास। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला। जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात, तोवर नमस्कार।